नमस्कार मित्रांनो, मी हर्षद चव्हाण तुमचे सहर्ष स्वागत करतोय माझ्या युट्यूब चॅनलवर. हर्षद चव्हाणच्या नावाने आहे. आज आहे गणपतीचा 5वा दिवस. आज म्हणजे गौरी पूजन. आज आमच्याकडे मालवणला वौशी असतात आणि मी आहे आता पंदूरला, पण मला ते सगळे चुकले. तर तुम्ही सर्व हे व्हिडिओ माझ्या बहिणीच्या चॅनलद्वारे तुम्ही बघू शकता. माझ्या बहिणीने सुद्धा गौरी आवाहनचा व्हिडिओ केलेला आहे. आज गौरी पूजन आहे, त्याचा पण व्हिडिओ ती करणार आहे. तर हे दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी त्याची लिंक देतो, माझ्या बहिणीच्या चॅनलची. तिथे जाऊन तुम्ही बघा. तुम्हाला दोन्ही आवडले असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या चॅनलला. आणि जसं मला पण प्रेम द्या, तसं तिच्या पण चॅनलला तुम्ही प्रेम द्या. आणि आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आज मी पंदूरमध्ये आहे आणि आज थोडेसे गणपती राहिलेत बघायचे आजच्या दिवशी. तर थोडे त्यांच्या मित्रांच्या घरी पण जाणार आहे बघायला गणपती. त्यानंतर जर मला पॉसिबल होईल तर तुम्हाला अजून आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघता येईल ते तुम्हाला पण दाखवेन. म्हणजे आजचा दिवसभरात जे काय होईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन मी. आता जास्त वेळ न काढता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. चला तर आपण जाऊया पुढच्या प्रवासाला आणि गणपती बघण्यासाठी आपण जाऊया. चला नमस्कार मित्रांनो, फायनली आता तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये पाहा. आता बघितलं की आता सकाळी आता मित्रांकडे गेलेलो गणपती बघायला. त्यानंतर आता आज मालवण जेटीवर 5 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन आहे. तर मी आलो आता मालवण जेटीवर आणि अशा तऱ्हेने आता तुम्ही पाहू इच्छिता की आता पाठीमागे भरपूर मोठा क्राऊड आहे. गणपती आले आहेत आणि त्यांचे सगळे घरातले मंडळी आणि सगळे आता विसर्जनासाठी तयार आहेत. तर आता तुम्ही आता ऐकत असाल की आता आरती चालू आहे. तर आता बघूया आजच्या दिवशी 5 दिवसांचे गणपती कसे विसर्जन करताय ते. चला तर आपण बघूया पुढे व्हिडिओमध्ये. Thank you.
¡Gracias!
नमस्कार मित्रांनो, फायनली आता मी घरी आलोय आणि 5 दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे मालवण बंदरावर. आणि 5 दिवसाची मजा काय असते हे त्यांनाच समजणार की ज्यांच्याकडे आता बाप्पांचं विसर्जन झालं आहे ते त्यांना खूप दुःख होत असतील किंवा अजून काहीतरी. आणि खूप भारी वाटतं त्या दिवशी किंवा 5 दिवसांचा गणपती आपल्या घरी येतो आणि जेव्हा जातो तेव्हा डोळ्या अंगावर काटा आणि अश्रू असतात डोळ्यामध्ये. रिकामं झालं घर, रिकामा झाला मगर, पुढच्या वर्षी लवकर येण्यास निघाला माझा लंबोदर, एवढंच सांगू इच्छितो आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल गणपती बाप्पांचं विसर्जन आणि सकाळी सकाळी माझ्या मित्रांकडे धावती भेट आणि नंतर मग प्रसादाकडे गेलेलो गणपती बघायला. आणि ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच दाखवू इच्छितो. तर भेटू आम्ही अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय अँड गुड नाईट.